वैश्य हे सांगतील तसा पैसा वापरतील आणि ब्राह्मणाने मागितलेला दक्षिणे चोकूट करणार नाही तेच वैश्य आहे आणि बाकीचा जो शूद्र आहे तो सेवा सेक्टर आहे आता सर्व्हिस सेक्टर मध्ये नाही म्हणा सर्व्हिस सेक्टर म्हणा आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे किती मोबाईल आल्या वापर या संविधानात दिले मनुस्मृती संविधान शूद्राला किती लागेल तर त्याच्यासोबत पकडून दिलं की त्यांनी सेवा करून राहिली पाहिजे म्हणून त्याला इतका मोबदला द्यावा की तो मेला नाही पाहिजे कारण मेला तर आपली सेवा करणार नाही परंतु तो मारता नाही पाहिजे भिन्मा किती द्यायचा मेला नाही पाहिजे आणि किती द्यायचं नाही तर तो मारणार नाही आता सगळे तुम्ही पाहिजे आले सेवा सेंटरमध्ये वॉर्डलाईन टिकवायच लागते भरमिने आणि अतिशुद्ध म्हणजे दुर्गंधीचा सेवा करताना दुर्गंधीची सेवा सर्वात आवडते मग तो करत नाही म्हणून त्याला असं वाटलं पाहिजे मला दुसरं मार्गच नाही काय म्हणजे मला जगायचं असेल तर मला दुय्यम स्थान माझं शोषण सगळं आणण्या सगळं सहन करण्याची कपॅसिटी वाढवली पाहिजे आणि त्यांनी एवढं दिलं की कपॅसिटी वाढवण्याकरता सतत मनात आलंच पाहिजे की मी खालचा आहे मी खालचा आहे मी कमीच आहे म्हणून त्याची नावं रंगू रंगू पाटू गाणं उकिरणे उकिरणं हे त्याच्या मनात येऊन म्हणून अस्मिता जर पाहिजे असेल तर मग ती सगळी खास कामांची मागणी म्हणू शकते आणि इथेही जर घटना मारायची असेल तर स्वतःला भारतीय म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये समानतेचं तत्व आहे प्रत्येक कुठली गोष्ट काय स्त्री पुरुष समान लागतात जातीला कायदेशीर दिलेलं नाही त्या आरक्षणा कुठे मागे राहिले म्हणून आणि देश मागे राहील लोक मागासले राहिले म्हणजे ते उपकार त्यांच्यावर नाही दिले देशाचं एक अंग लाखो मार्ग असं झालं नको जाता यायचं नाही म्हणून दिले म्हणजे ते बळवळ शिका असं सांगितलं शिक्षणाची प्रेरणा नाही आहे वडील म्हणत नाही की बाळा तू मापदार हो म्हणजे आता म्हणत असेल माझी बाबतीत काही म्हणजे तू पाठला तर घरचा मोठा कारण तू स्वप्न हो इतर कोणाचं नाही पाठला तर घरचा शेणाचा मोठा काय तर स्वप्न सुद्धा दान दिलेली होती आणि अशा याच्यामध्ये ही संविधान सांगतं 26 जानेवारी 1950 की सगळं प्रत्येक ठिकाणी समान म्हणजे आता बघा चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट त्याच्यावर विनय मागायची केस एका बाईला तर तो सुद्धा इतर आरोपीप्रमाणे म्हणजे कोणाचंही एका व्यक्तीपेक्षा ती फार वेगळी आहे म्हणून तिला विशेष सिद्धिकार द्यायचे म्हणून आम्ही मोदीच्या पहिल्या दिवसापासून त्या वेळेस करतो तर तो भाजपपेक्षा मोठा भाजपने बघायला पाहिजे तो मंत्रिमंडळापेक्षा तो सुप्रीम कोर्टापेक्षा तो आपल्या इलेक्शन कमिशन पेक्षा तो रिझर्व्ह बँकेपेक्षा मोठा 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 भेट येईल कारण हिटलर असा झाला मुसोलिनी असा झाला कसे आले लोक तयार बरे 100 वर्षे कोणी नाही झाले दुसरं महायुद्ध 45 साली संपलं 45 साली आपल्या आताच्या 20-25 संकट होते त्यामुळे त्याच्या त्याच्या आठवणी येत ना तर आपल्या देशामध्ये लोकशाही टिकवणं म्हणजे समानता टिकवणं आणि माणसांना भारतीय व्हायला जास्त संधी मिळेल असा साधा म्हणून ही निवडणूक आहे तुम्ही गंमत वगैरे तुम्हाला आठवत असेल ही निवडणूक कशी झाली पहिली जाता नरेंद्र मोदीच्या टोळीचा आहे का राहुल गांधी पहिलेच नाही खरं काय होतं मागच्या वेळेला आम्ही मोदीला माहिती कटला आला होता काँग्रेसचा एक ट्रायल म्हणजे खेळच करतात खोडून कोवणी कापायची पडतात कारण या कोंबडीला अंडे दिले खोडून रुपये काही उत्पन्न दिलं त्या कोंबडीला कापतात खोडून पण खोडून कोणण्यापूर्वी नक्की खोडून जायचे का नाही म्हणून कोंबडे बदलू शकतात आणि मग माताला सांगतो कोणाला आता रोज दाणे टाकायचे चारण्याचे टाकले तर रुपयाचं मिळालं पाहिजे आता ती काही अंडर द्यायच नाही ती आता खुडून झाली म्हणजे कापून खायला चार डिलिव्हरी अंडी मिळालं पाहिजे ना तर अंडर
बद्दल झालं होत म्हणून कोबडा बघून बघा, पंतप्रधान बघून बघा म्हणून यांना मिळाला. त्यांचं बिलकुल पॉप्युलॅरिटी होती असं आमच्या काय विरोध होतो त्याला वेगळं करा. आणि गुजरातच्या दंग्यानंतर तिथे निर्वासितांना म्हणजे काम केलं आमच्या त्यांनी काय हाल केले आणि ते गोधरा दिली किती पंढरबाजी होती आणि याला त्याकरताच पाठवलं होतं. लोकांचे 3 वर्ष आदेश निवडून मुसलमानांचं घर मोडलं त्याच्यावर पुन्हा गेलं आणि अशी यादी तो यादी घेणारा आपचोरी घातलेला त्यात ती दाखवायची की मुलं ते आज माणसं असो पण असो इथं ते जे भयंकर केलं आहे ते मनुष्य तसं करायचं आहे ना. हिंसेचं महत्व आहे हिंसाकडे त्याच राजाला प्रमोशन मिळेल भगवंताला. आणि सम्राट अशोकाला 84 लोक मागले कलिंगा म्हणजे 19 तिथं मैदान आहे लालबाग म्हणतात ते त्यावेळेच रडत आहे ते समजत असेल पण आता लालबाग असेल तसं ते समजून नाही पाहिले मग त्याला उभं दिलं तर त्याला सोडावा लागतात धर्माचा आणि त्याला मौल्यधर्म स्वीकारला. अकबराला वाटते तर सम्राट बाबू सगळ्यांचं राजा तर अकबराला मुस्लिम धर्म सोडावा त्याने दिलेले म्हणजे आपलं मूळ सोडलं तर त्यांचं तुम्हाला माहित हे आपल्या देशामध्ये 11 वर्ष तर आता चुकून जुनी मनुस्मृतीमध्ये माणसं तिकडे असते आणि जो काय गोंधळला त्यामुळं आता जेव्हा या लोकसभेमध्ये नेण्या लागतील त्याच्यानंतर काय काय गोष्टी कराव्या सदस्य प्रत्येक पक्षाला मनुस्मृतीचा अभ्यास करावा. प्रत्येक पक्षाला आजची त्याची सेना RSS यांचा अभ्यास करावा. RSS ने मिल्कीच्या धर्तीवर ब्रिटिशांचं आर्मी जनरल पाहून तुम्ही सांगू शकाल तशी रचना केलेली आहे. आता तुमच्याकडे कॉटन वस्त्र असतील म्हणजे लोकांचे कपडे पिटे मूळ पीठ सांभाळ तर कुठेही तुमच्या त्यांनी स्वयंसुरंगामध्ये कॉटन वस्त्र असेल तर काही असं तर काय नाही कारण सैन्य नाही. पण इथल्या आरएसएसचं मोठी बागेमध्ये नारायणपेठे भांडारकडून केला आधी वाटत असत इंग्रज राबवले की आम्हाला इतके बचले हे फार लोकांना एक वर्षाने त्यांच्या आज्ञा ज्यात होत्या इंग्रज अटेक्षण म्हणजे अटेक्षण खूपपर्यंत लोकांना ते ब्रिटिश आर्मीच्या मॅन्युअलमधून म्हणून मग ते झालं दक्ष शेकडाऊन त्याला झालं उपविष पण रचना तीच आहे. हे सैन्य अंगावर राहण्याकरता हे सगळं आपण त्या पूर्वीच्या काळामध्ये आरएसएस बद्दल काही बोलावं काँग्रेसला काय जात काळजी नाही सैन्य कधी येऊ शकतं अंगावर यात तर कळलं बरं झालं कोणी येऊन गेला हा काळ येऊन गेल्यामुळे सगळे सावध झाले नाही तर बेसावधच होतो सगळ्या. आणि जर आपल्याला नवा भारत देश स्ट्रॉंग बांधायचा असेल तर कुठल्याही देशाचं स्ट्रॉंग पण दुसऱ्या देशावर ठरवत पाकिस्तानची कसं भीती हो पाकिस्तान उभीच मुकले पाकिस्तान बांगलादेश सिरोन नेपाळ अफगाणिस्तान मालदीव हे काय आता हल्ला करणार मोडायचा असेल देश तर आपणही मोडू शकतो. पाकिस्तानला आपण म्हणणं की पाकिस्तानची ताकद असते आणि आपल्या घटनेने सांगितलं की हे जे शेजारी राष्ट्र हे लहान भावासारखे तुमची फार भीती वाटते तुमची आर्मी केवढी तुमचे विमानं केवढी इंग्लंडने वॉर केले एका त्यांना रात्री डिक्लेअर केलं मग वॉर झाले की आपण ठरलेले प्लॅन चालू तर पहाटे कदाचित नेहमीच नष्ट झाली 12 एकर झालं म्हणून ते नेहमी ठरले प्लॅन पण केलं आणि पाचवेळी खरंच केलं आणि नंतर तोफानी बाहेर काढली करायची म्हणजे त्यांच्याकडे 9 वेळ शिल्लक आणि 6 कर मी म्हणताय हिंदूला हे शिकवायचंय की तू हिंदू आहेस कारण तू मुस्लिम नाहीस
तू ख्रिश्चन नाही, मग तू ते मुस्लिमांच्याकडे लंगडी नाही लागला तर हिंदूला म्हटलं तू हिंदू माझा भाऊ कसा हो गुरी बामन आम्ही मात्र तुम्ही आम्ही कसे बोलतो या म्हणून हा प्रश्न करायचा सर. आपण हिंदू सगळे मी सांगेल तसं तुम्ही ऐकायचं ब्राह्मणाच्या वेळेस ते सांगतील ते ऐकावं आणि तू काय हिंदूच तू मुसलमान म्हणून इथे मुसलमान मग असं करायचं का ब्रह्मदेशने केलं मुस्लिम देश वाढला दंगे झाले शेवटी शासनाने त्यांच्यावर हेलिकॉप्टर वापरले ते इथल्या मुस्लिमांना देशात नाही परिस्थिती म्हणजे हिंदू सुखी होणार आहे का आणि त्या पेट्रोलमध्ये मग हिंदू कसा सुखी म्हणजे तुम्हाला काही नाही तर हिंदू माणसं जो सुखाचं करा तो 80% आपोआप सगळ्या देशात तुम्हाला तो द्वेष काढतो ना त्याला हिंदूंच बरं नाही करायचं त्याला समजा जर पाहिजे असेल तर त्याला मावळ हिंदू आणि हिंदूला वावर करण्याकरता आता तुम्हाला इकडचे तिकडे पुण्यामध्ये सुद्धा अनेक देश किंवा अनेक कुणांचे म्हणा जे तिकडं आमच्या कोथरूडला सोसायटी आहे आणि वकील नथुराम म्हणजे तर तिथे आपलं एक 4-6 महिने एक पदक राहतो खाली कोण टाकलं वगैरे नाही कर्नाटकामध्ये गणपतीची सोड गणपती बिगर सोपलेला आता हिंदूंचे काय म्हणा तो सतत बावळत राहिला पाहिजे आणि तो सतत भीतीत राहिला ते एवढे शिकलेले आय टीचे लोक अमेरिकेत पण असं विचारून म्हणजे पत्र का पाठवलं असेल आपल्याला आणि गावाचं नाव असं द्यायचं की कर्नाटकच्या नकाशात किंवा तुमच्या इंटरनेट